संघ तंबूचा रस्ता दाखवील तितकं त्यांचा ऍडव्हान्टेज जास्त आहे आणि जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये रोहित जितू सारखा फलंदाज राहील आणि तितकं पारडं खऱ्या अर्थाने जड होताना आपल्याला पाहायला मिळेल जे हनुमान घोरले संघाचं फार चांगला प्रदर्शन आतापर्यंत त्यांचं राहिलंय. गती परिवर्तन उज्वेष्टेच्या फार बाहेर आहे. रीच करण्याचा प्रयत्न जितूने केला जरूर तरी सुद्धा चेंडू निघून गेला आणि अवांतरच्या रूपाने एक धाव दरम्यान इकडे अंकित केली गेली. धावपलक आपण पाहिलं तर 2 पर्यंत जाऊन पोहोचलाय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील क्वालिफिकेशन राऊंड आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये मला असं वाटतं हाफ सेंचुरी म्हणजे 50 धावा तरी धावपलकावर हवे आहेत. यावेळेस उंचावरून खेळून काढलेले पायचा मिस टायमिंग आहे. हा झेल अतिशय महत्वाचा आणि सुटला जातोय. खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये खराब कॅचिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि अधिकचा वेळ खरं तर त्या क्षेत्ररक्षकाकडे होता. तो क्षेत्ररक्षक जर त्याने ठरवलं असतं उंचपुरा क्षेत्ररक्षक हे त्या चांडूच्या पुढे जाऊन अगदी समोरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न त्याने जर केला असता तर वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे झालंय ते खरं आहे हे मानूया आणि पुढे जाऊया. 4 धावा धावपलकावर. भाविश नावाच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. या षटकातील 3 चेंडू यानंतर त्याला फेकायचे आहेत. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार जोरदार अपील केली जाते आणि फलंदाज बाद आहे. खरं तर फलंदाज बाद होऊन स्वतःहूनच बाहेर निघाले होते. पुन्हा एकदा त्यांनी पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये फार गोंधळ माजलाय. पुन्हा मागे फिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी होत असतात. अंतिमता पंचाने त्याला बाद ठरवलाय. अतिशय महत्वाचा गडी ते मात्र टिपण्यामध्ये अतिशय महत्वाचा मोहरा टिपण्यामध्ये यशस्वी ठरला. भाविश नावाचा हा गोलंदाज मिलिंद एसटी रक्षक त्याच्या माध्यमातून झेल टिपला गेला. भाविश पुन्हा एकदा तयार होईल. आजच्या दिवसामध्ये फार दमदार कामगिरी भाविश नावाच्या गोलंदाजाची राहिले आणि या अगोदर आपण पाहिलं रोहित तर भाविशला मला असं वाटतं दुसरं षटक तिसरं षटक अशा पद्धतीने षटकं दिली जायची. परंतु यावेळेस पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्याकडे सोपवलं आणि नुसतं सोपवलं नाही तर समोरच्या संघातील मला असं वाटतं टॉप स्कोरर अशा पद्धतीची विकेट त्याने इकडे मात्र प्राप्त केली आहे. पाहिजे भाविश पुन्हा एकदा तयार असते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोविंद त्याच्या साथीने सचिन आपण पाहू शकता. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भावेश स्विच इट करण्याचा प्रयत्न अंतिम क्षणाला कसं तरी ऍडजस्टमेंट करून चेंडूपळीचा संपर्क आणला जरूर. एकही धाव इथे मात्र अंकित करता येणार नाही. अंकित केली गेली नाही. वेल फिटेड बाय द फिल्डर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं. तुमच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजी या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षण चांगलं असणं फार गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. भावेश तयार असेल. यावेळेस फलंदाजाला अगदी आवाक करून सोडलं. शांत ठेवलंय. डिफेन्सिव्ह क्रिकेट रक्षात्मक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी भाग केले प्रवृत्त केले फोर्स केले. याचबरोबर या क्वालिफिकेशन राऊंडमधली पहिल्या सत्रातील पहिलं षटक भावेशने अप्रतिमरित्या ते मात्र बोल केले अप्रतिमरित्या टाकलंय. फक्त आणि फक्त 5 धावा समोरच्या संघाला घेण्याची मुभा दिलेली असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून आपल्याला धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला. चौकार षटकारांची आतषबाजी आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक ज्या जितूने कंप्लीट केली होती त्या जितूची विकेट प्राईज विकेट अतिशय महत्वाची विकेट गोल्डन विकेट ज्याला आपण म्हणू शकतो ही विकेट भावेश यांनी कॅरी केली. पाहिजे यानंतर क्रमांक 2 षटक मैदानाच्या आतमध्ये फॉरेस्ट 10 कडून घेऊन कोणता गोलंदाज मार्गस्थ केला जाईल कोणत्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने ते मात्र हे षटक करण्याची जबाबदारी दिली जाईल. पाहिजे या अगोदर दुसऱ्या फेरीतील सामना कोरावळी संघ चांगल्या पद्धतीने जिंकला आणि त्यामध्ये मोलाचं सहकार्य राहिला. अंतिम क्षणाला तुषार धुमाळ म्हणजे दाजी याचे त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला आणि एक्सपिरियन्स आहे यंगस्टर बी अशा पद्धतीने संघाचं नाव आहे म्हणजे सगळे यंगस्टर आहेत. परंतु विकेटच्या मागे मिलिंद नावाचा विकेट किपर आहे ज्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर दाजी नावाचा त्यांच्याकडे टीममेट आहे त्याच्याकडे सुद्धा चांगला एक्सपिरियन्स आहे. क्रमांक 2 षटक घेऊन या अगोदरच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्याही सुद्धा फक्त आणि फक्त वाईटच्या. योगेश तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल सचिन. सचिन साठीचा चेंडू आहे टॉप एज अँड टेकन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना बंटी याला आपण पाहू शकतो. ड्रायव्हिंग लेंथ होती
आणि शपल क्रॉसहून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटतं हॉरिझॉन्टल बॅटने फटका सजवायचा होता. चेंडू पैचा चांगला संपर्क आला आणि अधिकची पॉवर जनरेट करण्याचा ज्या ज्या वेळेस फलंदाज प्रयत्न करतो असतो त्या त्या वेळेस टायमिंगकडे त्याचं जितकं लक्ष लागत नाही. आणि इंटरनॅशनल क्रिकेट लेदर क्रिकेट रोहित आपण जर पाहिलं तर तिकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टायमिंगला अतिशय जास्त महत्त्व आहे. त्यानंतर तुमची पॉवर तिकडे काउंट केली जाते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मला असं वाटतं क्रिस गेल सारखे मोठे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त इनॉर्मस पॉवर असलेली आपण पाहतोय. परंतु अलीकडचं क्रिकेट मला असं वाटतं एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आहे जिकडे तुमच्याकडे अधिक चांगलं टायमिंग असणं गरजेचं आहे आणि तुम्ही 360 डिग्रीमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचा बोलबाला आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये असा फलंदाज हा फटका अप्रतिम पावला आहे. फलंदाज मला असं वाटतं बंटी याचा खेळ इकडे संपतोय आणि गोरले संघ बॅकफुटवर जात असताना दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी आतापर्यंत त्यांचे बाद. योगेश आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मला असं वाटतं विकेट ॲट्रिकसाठी आता स्वतःला समोर आणतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते पाहिजे आजच्या दिवसामध्ये. मला असं वाटतं यंगस्टर कोरावळी संघाच्या हर्षने विकेट ॲट्रिक कमावली होती. योगेश दुसरा गोलंदाज ठरतोय का. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे, खूपच बाहेर आहे, दिशेभर कुठेतरी नियंत्रण जे होतं ते नियंत्रण आता बिघडले, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये योगेशचा आपण पाहिला. अवांतर एक धाव या धावपलकावर जोडली जाईल. धावपलक आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचतंय 6 पर्यंत. योगेश तयार, इथे मोठा फटका खेळायचा आहे. लाफ्ट शॉट लाफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे फसलाय चेंडू पैचा, कोणताही मिलअप नाही. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ आणि ड्रायव्हिंग लेंथ या दोन मध्ये फरक जो असतो तो फरक अतिशय कमी असतो आणि तो हेरता आला पाहिजे एक फलंदाज म्हणून. आणि त्यानुसार तुमची खऱ्या अर्थाने फलंदाजी बहरली पाहिजे. हा फटका फार चांगला. अल्टिमेटली हर्षच्या डोक्यावरून हा षटकार. बारा धावा धावपळ करू लागलेले आहेत. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय स्वर्गीय विक्रांत केनी स्मृतीचषक 2022 हे दैदिप्यमान पर्व. क्रमांक 45 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन धनाजी नावाचा गोलंदाज स्वतःला तयार करताना आपण पाहतो. या अगोदर फार चांगला एक झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. आजच्या दिवसातील 2-3 षटक मैदानाच्या आतमध्ये तयार असेल धनाजी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनुभवाचं भांडार बॉबी याला मोठा डाव खेळावा लागेल. इथे हा फटका चांगला आहे. एक धाव तर निश्चित.
पूर्ण असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तयार असतील. चांगल्या पद्धतीचा फटका होता, कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये सजवली. अपिश थोडा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, चांगलं टायमिंग सुद्धा जुळलं होतं. फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. 13 धावा धावपळकर असताना धनंजी पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील रुपेश. रुपेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अंतिम क्षणाला चेंडूवर नजर ठेवता आली नाही. याचं कारण सगळ्यात महत्वाचं, हेड पोझिशन स्टील नव्हती. अंतिम क्षणाला ज्यावेळेस निश्चित चेंडू पैचा संपर्क आणायचा होता, त्यावेळेस हेड पोझिशन जी होती ती लूज झाली होती पूर्णपणे. आपण पाहिलं तर मराठीमध्ये डोकं फिरलं अशा पद्धतीची फ्रेज सुद्धा तुम्ही वापरू शकता. निश्चितच हेड डाऊन झालं होतं म्हणून चेंडूवर नजर राखता आली नव्हती. गोलंदाज धनाजी पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश. गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये करून दिलंय. यावेळेस रुपेशाला बॅकफुटला ढकललाय. रुपेश याच्यासाठी अगोदरचा चेंडू शॉर्ट पिच होता, त्यानंतर समोर चेंडू टाकणं हे तर क्रमप्राप्त होतं. किंबहुना बऱ्याचदा चांगले गोलंदाज या पद्धतीने गोलंदाजी करत असतात. यावेळेस गती परिवर्तन केलं स्वर्गीय विक्रांत केने. स्मृती चषक, चषकाचा पहिला दिवस आणि या सरत्या संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच आता ज्यांची आपल्याला उपस्थिती मिळाली ते MGCA पदाधिकारी निलेश दास, तुमचं सहर्ष स्वागत. स्टेप आउट होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने एसटी रक्षण झालं, विकेट किपिंग केले गेलं मिलिंगच्या माध्यमातून. रुपेश याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता. चांगला धावसंख्येकडे हा डाव जो फलंदाज खऱ्या अर्थाने घेऊन जाईल असं वाटत होतं, त्या फलंदाजाची पुन्हा एकदा इथे मात्र विकेट मिळाले. चांगली गोलंदाजी, चांगला सांघिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कोरावळे संघाकडून आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्वालिटी क्रिकेट आपण खऱ्या अर्थाने पाहिलंय. आजचा दिवसाचा जो पोल आहे तो कुठेतरी आपण पाहिलं, जे नौके संघ आहेत त्या नौक्या संघांना आजच्या दिवसामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आयोजकांच्या माध्यमातून. आणि एक चांगला निर्णय खरं तर आपण त्याला म्हणूया, उद्याच्या दिवसापासून तुम्हाला खऱ्या अर्थाने एक वेगळ्या स्तरावरचं क्रिकेट इथे एन्जॉय करता येईल. धनाजी तयार असेल, रुपेश बाद झालेले आहेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ. नवना त्याच्यासाठीचा चेंडू कसा बसा खेळून काढलाय, चेंडू बळीचा संपर्क आणलाय. एकदा पूर्ण असेल दुसरीसाठी, इथे मात्र प्रेशर टाकलाय आणि मिलिंद याची कामगिरी यावेळी चांगली झाली नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, तितका चांगला रिटर्न आपल्याला पाहायला मिळालेला होता, परंतु विकेट किपरला चांगल्या पद्धतीने गॅदर करता आलं नव्हतं. दोन धाव धावपळकर कशापासून जोडल्या जातील, धावपळक एकूण पाहिलं तर आपण 15 जाऊन पोहोचलोय. ज्या 50 धावांची चर्चा आपण करत होतो त्यापासून हा डाव आता फारच दूर असलेला आपण पाहू शकाल. पाहायचंय तिसरा षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी होती, दुसऱ्या षटकामध्ये पण फक्त आणि फक्त 7 धावा तिकडे दिल्या गेल्या आणि 3 गडी बाद करण्यामध्ये योगेश यशस्वी ठरला होता. एक धाव दरम्यान आली, एकेरी दुहेरी धावाने खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त हवाई मार्गाने जावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये झाली कंप्लीट. 3 षटकांच्या आधी धावपळकर धावा फक्त आणि फक्त आहेत 16. उर्वरित एक षटक आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त 6 चेंडू इथे शिल्लक असतील. आता या 7 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, म्हणजे 12 ते 13 धावा या निश्चित षटकामध्ये येणं गरजेचं आहे. कमीत कमी 30 धावांचं टार्गेट निर्धारित 4 षटकांमध्ये जर राहुल दिलं गेलं तर कुठेतरी एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अपेक्षित करू शकतो. तसं पाहिलं तर घोरले संघाकडे सुद्धा बॉलिंग युनिट चांगलं आहे. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली होती, गणेश नावाचा त्यांचा गोलंदाज आहे, नौका गोलंदाज आहे. मला असं वाटतं तो दिसायला छोटा आहे, वयाने कदाचित मोठा असू शकतो. चांगली गोलंदाजी त्याची आपण या अगोदर पाहिलेले पाहिजे. हे षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन हर्ष नावाचा गोलंदाज आहे आजच्या दिवसाची, ज्याच्याकडे विकेट हॅट्रिक चा मान जातोय, ज्याने विकेट हॅट्रिक मिळवली आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक, तो हर्ष नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फॉरेस्ट 10 कडून स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. या स्पर्धांसाठी 2 ऑफिशियल पंच मयूर मार्के आणि राहुल शिंगे. गती परिवर्तन करून पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला होता, ड्रायव्हिंग लेन दिली होती, फुटवर्क कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. मोबाईलमध्ये जिथे नेटवर्कची गरज असते क्रिकेट खेळत असताना फुटवर्कची गरज असते, लॅक ऑफ फुटवर्क आणि अशा वेळेस फक्त आणि फक्त हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करून मैदानाच्या आतमध्ये फटका सजवला. एक धाव आली, धावपलक 17 जाऊन पोचलेलं आपण पाहू शकता. 17 धावा ज्यावेळेस धावपलकर असतात त्यावेळेस खतरा असतो, पाहायचंय कोणाकडे असेल.
हा फटका फार अप्रतिम आहे. मला असं वाटतं हा कचरा यावेळेस गोलंदाजाला होता. ज्या पद्धतीने शॉट, ज्या पद्धतीने फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय, हॅमर्ड केलं, फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने मला असं वाटतं टायमिंगचा वापर केला गेला. ग्लोरियस फ्लिक दिस टाइम बाय द बॅट्समन. षटकार आला. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. आडव्या बॅटने फटका खेळून काढला. बऱ्याचदा समोर चेंडू असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त समोरच्या दिशेने खेळता, परंतु इथे मात्र चांगल्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. अनुभव बोलत्या असं म्हणायला हरकत नाही. नवनाथच्या बॅटमधून हा षटकार. दरम्यान आपण पाहिलाय ज्या 30 धावांची आता चर्चा आपण करत होतो, त्या 30 धावा धावपळकोर लागण्यासाठी एक धाव फक्त कमी आहे. म्हणजे फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कॅरी केलंय, बनवलंय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. इथेही पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवण्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. चेंडूपळीचा कोणताही संपर्क मिलाप मैदानाच्या आतमध्ये आला नाही. विक्रांत केने स्मृती चषक डोंगरडबे आयोजित स्पर्धा तालुका स्तरावरील क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात खऱ्या अर्थाने होते ते डोंगरडबेच्या स्पर्धेतून. आणि याही वर्षी अगदी प्रतिकूल परिस्थितीत सर्व टीममेट्सने, सर्व गावदेव स्पोर्ट्स क्लब, घातक स्पोर्ट्स क्लब यांनी संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा फार चांगल्या पद्धतीने आयोजित केली आहे. आता पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, त्या क्षेत्रक्षकाचं कौतुक असेल. मला असं वाटतं या षटकातील दुसरी झेल त्याने चांगल्या पद्धतीने ते कॅरी केली, टिपल्या, चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण झालं. 29 धावा धावपळकावर 30 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. निर्धारित 4 षटकांमध्ये आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा हा सामना, आजच्या दिवसातील अतिशय महत्वाचा हा सामना. सुपर 4 मध्ये जाण्याची संधी कोणत्या संघाला असेल? आतापर्यंत पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये मला असं वाटतं कोरावळी संघाने फार चांगली गोलंदाजी केली. आता यानंतर तशीच चांगली गोलंदाजी घोरले संघ करून या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक रोमहर्षकता आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला आणून देईल का हे पाहणं मात्र यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये औत्सुक्याचं असेल. चांगली गोलंदाजी घोरले संघाला करावी लागेल. त्याचबरोबर जितका सामना सोपा वाटतो तितका सामना कदाचित कधी कधी तुमच्या पुढ्यात येत नसतो. लो स्कोरिंगचे सामने रोहित बऱ्याचदा चांगले झालेले आपण पाहिलेले आहेत. अशातीलच एखादा सामना निश्चितच हा आपल्याला इथे आजच्या दिवसात भेटीला आपल्या येतोय का हे सुद्धा पाहणं किंवा याकडे सर्वांचं लक्ष. क्षेत्रक्षण होईल, क्वालिफिकेशनचा राऊंड कशा पद्धतीने इथे मात्र खेळवला जाईल. आजचा दिवस मित्रांनो निश्चितच या स्पर्धेचा पहिला दिवस. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आयोजकांनी मला एक समालोचक म्हणून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिवसात इथेच थांबतो. या ऐकूया दीपक बिराडी सर यांना.
खास करून उचले गावावरून या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता उपस्थित चिमुकला क्रीडाप्रेमी कुमार संस्कार योगेश गडगे आणि त्याचबरोबर दक्ष बिराडे सध्या आपल्या समेत कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहेत। तर या चिमुरड्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या दिवसातील अंतिम आणि निर्णायक लढत जेथे लक्ष आता ठेवण्यात आले जनमान गोरलेच्या वतीनं क्वालिफाईंगच्या या मॅच मध्ये खेळत असताना न्यू यंगस्टर कोरोले बी टीमच्या समोर ते म्हणजेच एकंदरीत 30 रनच 7.50 रनची सरासरी प्रत्येकी 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची आहे ते म्हणजेच न्यू यंगस्टर कोरोले बी क्रिकेट संघाला। चमकदार कामगिरी गोलंदाजांची, भावेश पहिलं षटक पॉवर प्लेचा आजली 5 धावा खर्च करत असताना एक सफलता त्याला मिळाली। ओव्हर नंबर 2 मध्ये दमदार कामगिरी केली योगेशनं, 3 विकेट त्यानं कार्य केल्या। धनाजी यांचं 4th षटक जे इकॉनॉमिकल राहिलं, अंतिम षटकामध्ये हर्षा विरोधात आक्रमण जरूर झालं परंतु त्यांना देखील 2 सफलता त्या षटकामध्ये मिळाल्या आणि एकंदरीत 29 धावा दाफल करून नोंदवण्यामध्ये यश आलं ते म्हणजेच जन्मान घोरलेला आणि 30 लक्ष आता न्यू यंगस्टर कोरोले बीच्या समोर। आडवा बॅटनं स्लॉग स्वीप, अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉलचा, लेगस्टिक इथे मिस केली आहे गोलंदाज सचिननं। पहिला बॉल जो अंपायर कडून आता अवैध ठरवण्यात आला, एक्स्ट्रा डावाची सुरुवात, हा फलकाचा शुभारंभ धावसंख्येचा श्री गणेश। स्टाकर इनला मिली लोवो फुल टॉस, लेगस्टिक इथे देखील मिस केली, आउटफील्ड फास्ट आहे, फालनेकच्या फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला, लॉंग लेग झोनला वेगानं ट्रॅव्हल होत असताना अगदी गवताला गुदगुल्या करून बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हाईट प्लस 4 एक्स्ट्राचे एकूण येते त्या बॉलवर 3 रन 5 हा नशिबाचा पंजा। डीप बॅकआउट पॉइंट मांडू लाईनच्या बाहेर दे धमाका चौकार। फलक वेगानं टीमचा आता दुहेरी आकड्यामध्ये प्रस्थान करत असताना रन झालेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये। स्कोर कार्ड वरती 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस, गुड स्टार्ट फ्रॉम मिलिंद। आडवा बॅटनं ऑन साईडला जबरदस्त फटका, चेंडू बॅटचा संपर्क दमदार या बॉल वरती केलाय हल्ला, मैदानामध्ये आग बोलतोय। मिलिंद गोलेचा बल्ला मिडगेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, नेत्रदीपक नयन रम्य फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। व्हाट अ स्ट्राइक, जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये आघाडीचा फलंदाज मिलिंद गोल्ले त्या ठिकाणी करत असताना 2 सामन्यांमध्ये अपयशी झाले होते मिलिंद परंतु निर्णायक आणि मोक्याच्या सामन्यामध्ये ही चमकदार कामगिरी। उद्या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, स्पर्धेचे ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। पहिला सामना शिवप्रेमी शिरगाव त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडोली बरोबर, दोन्ही टीमने 9 वाजता रिपोर्टिंग करायचं। दुसरी लढत साई स्पोर्ट्स सरळगाव त्यांच्या विरोधात आदर्श पण डोंगरनावे। शफल झाले ऑन साईडला, हु केलाय लॉंग लेगला टप्पा घेऊन, हा बॉल देखील मुसंडी मारून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, अनस्टॉपेबल मिलिंद गोल्ले, बॉल बाउंड्री लाईनच्या पाठीमागे, आणखीन एक 4-4-4-4-4 चौका। तिसऱ्यांचं लक्ष चौकारानं धाव फलक 20 वर मोहीम फते करण्याच्या इराद्यानं हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आता आगेकूच करत असताना। उद्याचा शेड्यूल, पहिला सामना धडकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवली त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव बरोबर, 9 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचंय। दुसरी लढत साई स्पोर्ट्स सरळगावच्या विरोधात आदर्श पण डोंगरनावे।
तिसरा सामना पिंपळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाइट करताना पाहायला मिळेल संघ जे गाव दे डोंगर नावे। चौथा सामना रविराज ब्लास्टर जांभरुडे आणि त्यांच्या विरोधात इन ऍक्शन मध्ये असेल संघ जयनमान शिकरेपाडा। तो सर्व टीम ना उद्या वेळेवरती रिपोर्टिंग करायचं आहे। स्टेप आउट होऊन टॅप करण्याचा प्रयत्न लास्ट मोमेंटला स्टोक चेक केला त्या ठिकाणी मिलिंद यांनी, ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता। टॅप करत असताना मिलती सिंगल एंड ऑफ अ फास्ट ओव्हर, अंपायर मयूर मार्केसर यांचा सिग्नल आता आमच्यापर्यंत पोहोचला आणि पहिल्या षटकाची अंती क्वार्टर फायनलच्या या निर्णायक लढतीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट हंगामातील पहिल्याच क्रीडा स्पर्धेमध्ये आज चमकदार कामगिरी न्यू यंगस्टार कोरवले बी क्रिकेट संघ आता करत असताना 30 लक्ष त्यांच्या समोर असताना स्कोरकार्डवरती आता गडीने गमावताना रन झालेले आहेत 21-21 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये आता इथं विजयासाठी आवश्यकता आहे ती 9 धाव संख्येची। या स्टील वन डिलिव्हरी लेफ्ट रिकफॉर्म करतायत पंच त्या ठिकाणी। एक बॉल अजून शिल्लक आहे षटकाचा, दाफलक 21 वर। सो 19 बॉल आता विजयासाठी आवश्यकता असेल 9 रनची। ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल आणि डॉट बॉलला आता षटकाची सांगता होत असताना पहिलं षटक सचिन यांचं मागडं राहिलं ज्यामध्ये धावांची लयलूट होताना आपल्याला दिसली। 21 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं, स्पेशली मिलिंद यांची चमकदार कामगिरी, 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल त्यांच्या बॅटमधून। सामना केला 5 बॉलचा, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या बॅटमधून येते 15 रनचं आणि इक्वेशन आता ॲज युजली या मॅचमध्ये बॅलन्स राहिलं आहे अगदी लो मार्जिनचं, ते म्हणजे शिल्लक आहे केल 18 चेंडू अर्थातच 3 षटकांचा। मध्ये आता क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये विजया करता स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषकाच्या टॉप 4 मध्ये सुपर 4 मध्ये जाण्याकरता ती फक्त 9 धावसंख्येची जर्मन घोरलेच्या विरोधात 30 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठला करत असताना टीम न्यू यंगस्टार कोरवले बे क्रिकेट संघाला। चला स्पीडअप करा, थोडी इनिंग घाई करा फिल्डिंग करणारी टीम। गणेश येत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्याकरता फॉरेस्ट इन कडून। अठरा चेंडू आवश्यकता 9 धावसंख्येची स्ट्रायकर इनला मिनिल बागफुट होती येऊन टॅप करत असताना ऑर्थोडॉक्स अंधाराम स्टाईल मिस्टेक इनफील्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठीमागे, लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी डीप मधून पुढे सरकलाय, उचलून फेक होईल स्ट्राकर रेनला। तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची आणि त्या संधीचं सोनं आता होत असताना डबल सोबत टीमची टोटल सध्या पोचते फलकावरती 23-23 या आकड्यावर। 7 रन आता विजयापासून दूर आहे। लोव फुल टॉस, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू बाटचा हवा तसा संपर्क झाला नाहीये। मिल्टी सिंगल आणि या सिंगलना दाफलक बघू शकाल पोहोचत असताना पुढे 24-24 या आकड्यावर। 6 रनची आता आवश्यकता आहे त्या मॅचमध्ये विजया करता। या बॉलवरती सामना फिनिश करतील का योगेश हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल। इनसाइड आउट टॅप करत असताना इनफील्डमध्ये संधी रन आउटची सहज निर्माण झाली आहे परंतु गोलंदाजाला थ्रो गॅदर करता आला नाही आहे, कलेक्शन नव्हतं, अगदी पकड चेंडूवरची निसटली आणि तोपर्यंत मिळतीये ती सहजरित्या 1 रन। खरे आताना मनधैर्य आता खचलेलं दिसत आहे ते फिल्डिंग करणाऱ्या जयनमान घोरले क्रिकेट संघाचं। सिंगल रन दावफलक सिंगलला पोचते ते 25-25 या आकड्यावर। लोव फुल टॉस बॉल आडवा बॅट नसलो स्वीप स्कोरलेगला फिल्डर डीप मधून पुढे सरकतायत, कॉल सेकंडचा स्ट्राकर एंडला मिलिंद कडून परंतु त्याला आता थांबवण्यात आलं योगेश यांच्या वतीनं, थ्रो जबरदस्त दिला त्या ठिकाणी डीप मधून फिल्डरनं मिळतीये सिंगल। विजयासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागते वाट पाहावी लागतीये ते म्हणजेच न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला। दावफलक 26-26 आकड्याभर 4 रनची आवश्यकता। शफल अक्रॉस होऊन खलवण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोक फलंदाजाचा फुटवर्क त्यांना साधलेला समन्वय त्याचं असलेला हँडना कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टींना फॉलो बॅक केलं गोलंदाजांना आउटसाइड ऑफ स्टम्प फुलर लेन अगदी पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला आणि आता विकेट किपर बॅकअप देत असताना टाकलाय हा डॉट बॉल। लोव फुल टॉस या बलेला फटका इथे फिल्डर कडून अडवला तर जरूर गेला असं वाटलं होतं, जरूर जेल कॅरी करण्याचा मानस त्या ठिकाणी असेल परंतु धाडस झालं नाहीये। मिलती सिंगल आणि सिंगलना दावफलक आता पोहोचत आहे
ते सध्याच्या घडीला 27-27 या आकड्यावर। डॉट बॉलनं षटक क्रमांक दुसऱ्या डावाचं समाप्त झालंय। एकंदरीत बघू शकाल तुम्ही हे धाव फलक आता पोहोचते 27-27 वर। 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 3 रनची। तीन रन की आवश्यकता। पहला बॉल लिस्टिकला सोडून चला अंपायर कडून सिग्नल वाइड बॉल चा मिल्टे एक्स्ट्रा ची एक सिंगल एक्स्ट्रा ना धाव फलक पोचते 28-28 या आकड़ा। अजय येता है ओवर नंबर 3 मध्य बॉलिंग करना करता। 2 रन की आवश्यकता आता मैच मध्य। आडवा बैट ऑन साइड दिशा देने का प्रयत्न। पहली रन तो वेगान कंप्लीट। सेकंड साठी कॉल है योगेश का परंतु अजिबात इंटरेस्टेड नहीं है मिलिंद। बहुतेक आपल्या स्टाईलना सामना संपवण्याचा त्यांचा यदाकदाचित येणाऱ्या चेंडूवरती प्रयत्न नक्कीच असावा। स्कोर इज इक्वल नाउ 29 ऑन बोर्ड विदाउट लॉस। ऑन साइडला हुक केलाय वन बाउंस ओवर दी रोबाने। आज बरोबर हा विजयी चौकार। हंगामातील सुरुवातीची क्रीडा स्पर्धा स्वर्गीय विक्रांत केने स्मृतिचषक 2022 आणि या क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाई होऊन सुपर 4 मध्ये धमाकेदार दिमागदार प्रवेश करतोय तो म्हणजे संघ न्यू यंगस्टार कोरवली बी। मनपूर्वक अभिनंदन योगेश मिलिंद तुषार एंड ऑल टीम टॉप फॅन हार्ड लक जनमान घोरले।